वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर। न्यूज मास्टर मोहम्मद रहीम की खास न्यूज। भुसावल में जिलाधिकारी आयुष प्रसाद साहब पत्रकार परिषद HDM ऑफिस में 13 मई को होने वाले लोकसभा इलेक्शन को विषय पर लेकर कलेक्टर साहब ने इस मीटिंग में क्या कहा, आइए सुनिए। होम वोटिंगमध्ये 714 लोकांनी रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत मतदान केलेलं आहे। 770 लोकांनी रजिस्टर केलं होतं। 85% दिव्यांग दिव्यांगतामध्ये 40%पेक्षा जास्त दिव्यांग असलेले लोक होते। हे सगळे बेड लीडर लोक होते, त्यांना याची संधी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार देण्यात आलं होतं। 714 लोकांनी या गोष्टीचा फायदा आपल्याकडे घेतलेला आहे। आपण 5 प्रकारचे IT म्हणजे यावेळी एक और नवीन गोष्ट आहे की निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी 50% ठिकाणी वेबकास्टिंग होणार आहे, म्हणजे लाईव्ह पेक्षा पण आपण करू शकणार आहे। आणि या गोष्टी आपण जळगावमध्ये दोन मतदारसंघाच्या मोठे स्क्रीन्स लावून प्रत्येकाला त्या ठिकाणी कॅन्डिडेट्स असतील, आपले निरीक्षक महोदय असतील, अधिकारी वर्ग असतील, प्लस आपले पत्रकार बांधव असतील, त्या सगळ्या लोकांना आपण त्या ठिकाणी लाईव्ह दाखवणार आहे। तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता की 50% मतदारसंघात आहे। या गोष्टीची म्हणजे पारदर्शकता जो आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। तसेच IT ॲप्लिकेशनचा वापर, जो गोष्टी आधी आपण पेपरवर करायच्या, आजच्या डेटमध्ये IT ॲप्लिकेशन EVM VVPAT कुठल्या ठिकाणी म्हणजे आपले म्हणजे जो आपले राज्याकडून जिल्ह्याला प्राप्त झाला, जिल्ह्याकडून जो आता मतदारसंघात गेला, मतदारसंघकडून मतदार केंद्रावर जाणार आहेत, प्रत्येक ठिकाणी टीमपासून सगळे गोष्टी आपण अगदी पारदर्शकाप्रमाणे IT ऑनलाईन सिस्टमवर केल्या आणि प्रत्येक कॅन्डिडेटला आपण उपलब्ध करून दिलेल्या 5 प्रकारची IT सिस्टम परमिशनपासून सगळे गोष्टी आजच्या डेटमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात आपल्याकडे वापर होत आहे। सगळे मतदार केंद्रामध्ये सुविधाच्या संदर्भात साहेबांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे। आपल्याकडे या ठिकाणी BSFची जो एक तुकडी प्राप्त झाली होती ते आपण पाहिलं आहे। कर्नाटक राज्य राखीव पोलीसची पण एक तुकडी मुक्ताईनगरला प्राप्त आहे आणि आता अजून सेंट्रल पोलीस फोर्सेस जो आहे ते आज उद्यामध्ये आपल्याकडे मिळत आहे। तो गरजेनुसार पूर्ण संवेदनशील ठिकाणी आपल्याकडे चांगले कव्हरेज आपण केलेलं आहे। प्रत्येक ठिकाणी म्हणजे जिल्हाभरात आणि विशेषतः रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदार केंद्रावर आपण एक ना एक नियोजन केलं आहे। आयदर त्या ठिकाणी लाईव्ह फीड आहे 50% ठिकाणी, काही ठिकाणी व्हिडिओग्राफर्स राहणार, काही ठिकाणी CCTVचे फुटेज राहणार आणि काही ठिकाणी मायक्रो ऑब्झर्वर्स बँकच्या ठिकाणी मायक्रो ऑब्झर्वर म्हणून नियुक्त राहणार, म्हणजे थोडक्यात प्रत्येक ठिकाणी काही ना काही नियोजन त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे। अत्यंत मोठा काम यावेळी या हिशोबाने करण्यात आलं। आता भुसावळ विधानसभा मतदार केंद्राचा जर आपण विचार केला तर मतदारांची टक्केवारी जो आहे ते अगदी 50-55% पुढे जात आहे आणि मागच्या निवडणुकीचा इतिहास नाही आहे, ते लांबचा इतिहास पण आहे की लोक मतदारांची टक्केवारी भुसावळ शहरमध्ये विशेषतः आणि ओव्हरऑल तालुक्यामध्ये मतदार या विधानसभा मतदारसंघामध्ये आपली टक्केवारी फारच कमी होती। दुसरी गंभीर गोष्टी जर आपण विचार केला त्याच्यामध्ये महिलांच्या मतदारांची टक्केवारी पुरुषांच्या तुलनेमध्ये 5% कमी असते। आता याच्यामध्ये आपण 5 विशेष घटक शोधला ज्याच्या मतदानाची टक्केवारी कमी असतो, ज्या सामाजिक घटक आहेत ते आपण त्याला शोधतो। सर्वप्रथम महिलांसाठी आपल्याला एक लक्षात आलं की पडदानशील महिलाची संख्या ज्या ठिकाणी जास्त आहे वहां महिला मतदान करने के लिए संकोच करती है, कम संख्या में आती है और पडदानशील महिला अपनी आइडेंटिटी को रिवील नहीं करना चाहती, इस विचार के साथ वो उस समय मतदान करने के लिए कम संख्या में आती है। मैं सारी पर्दानशील महिलाओं को और सारी महिलाओं को मैं यही विनती करूंगा, मेरी सारी बहनों को, आई को, अच्छी को यही विनती करूंगा कि आप लोग सभी लोग मतदान करने के लिए आए। जिस क्षेत्र में पर्दानशील महिलाएं हैं उस क्षेत्र में हम लोगों ने 2 महिला अधिकारी को विशेष वहां पर नियुक्त किए। जिस क्षेत्र में ज्यादा पर्दानशील महिलाएं हैं वहां पर उस क्षेत्र का जो मतदान केंद्र है वहां पर सिर्फ और सिर्फ महिला अधिकारियों की नियुक्ति की गई है। ये एक बहुत ही बड़ा 3 ऐसे मतदान केंद्र है भुसावल शहर भुसावल विधानसभा मतदान केंद्र में, उसी तरह से पूरे रावेर 04 में 18 ऐसे मतदान केंद्र है जहां पर सिर्फ महिलाओं की नियुक्ति की गई। मेरी सारी जो पर्दानशील महिलाएं हैं उनको मेरी विशेष विनती है, सूचना है, आग्रह है, आमंत्रण है
विनंती आहे की आप लोग बिलकुल मतदान करण्यासाठी निसंकोचपणे वहां बनाए। त्या सेम पद्धतीमध्ये सर्व महिलांना माझी विनंती राहील की आपण मतदान करण्यासाठी नक्की त्या ठिकाणी आपल्याला येणं अपेक्षित आहे, आपण यावं। एक और दुसरं कारण मोठे प्रमाणात होतं की महिला क्यों मतदान करायला येत नाही, त्यांचं म्हणणं होतं की मला मुलं बाळांना कोण समजणार। प्रत्येक मतदार केंद्रावर बालवाडीची स्थापना आपण करतो, 0 ते 10 वयोगटाचे मुलं अथवा मुली त्या बालवाडीमध्ये आपण घेऊ शकता ज्यावेळेला आपण मतदान करायला जाणार। तो आपण मुलं अथवा मुलींना नक्की मतदान केंद्रावर घेऊन या। आपल्याला लोकतांत्रिक संस्कृती शिकवण्यासाठी, मतदान मध्ये सहभागी करून घेण्यासाठी ही अत्यंत मोठी आणि महत्वपूर्ण गोष्ट आहे की सर्व मुलं आणि मुलींना एक प्रकारची सोय होणं पाहिजे की त्यांनी मतदान करायला ते आपल्याकडे येतात। माझी सर्व लहान मुलांना, जे आई, त्यांची आजी, त्यांची मावशी, प्रत्येकांना विनंती आहे, कडकडीची विनंती आहे की आपण मुला सांभाळण्यासाठी तुम्ही अगर विचार करत असेल तर आपण मतदान केंद्रावर नक्की या। तिसरी गोष्ट आहे गर्भवती महिला आणि स्तनदा। गर्भवती महिला आणि स्तनदा माता मतदान करायला फार कमी संख्येने येत आहे। आशा वर्करला आपण सूचना दिलेली आहे की त्यांना विशेष आमंत्रित करा, माझ्या वतीने त्याला आमंत्रित करा की त्यांनी नक्की मतदान करायला यायला पाहिजे। त्या ठिकाणी प्रत्येक मतदान केंद्रावर आपण आरोग्य केंद्राची स्थापना केलेली आहे। त्या ठिकाणी ORS चे सोल्युशन राहणार, फर्स्ट एड किट राहणार, बेडची सुविधा काही मतदार 100% ठिकाणी नाही आहे परंतु काही मतदार केंद्रावर बेडची सुविधा आहे। मोठे ठिकाणचे मतदान केंद्रावर आपण डॉक्टरांची सुविधा पण करून दिलेली आहे। काही ठिकाणी CHO मेडिकल ऑफिसर्स राहणार आहे, काही ठिकाणी आपले आशा वर्कर GNM ANM राहणार आहे, याची सुविधा आपण करून दिलेली आहे। तो महिलांना माझी विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने यावं। एक और गोष्ट होता, काही महिलांनी सांगितलं सुट्टीचे दिवस आहे, आपलं भरीत वगैरे तयार करायचं, त्याची रेसिपी पण आपण तयार करून दिली। तुमच्यामध्ये काही लोकांनी पाहिलं असेल, नाही पाहिलं असेल तर आपल्या प्रसार माध्यमातून माझी आपल्याला म्हणजे ओपन आग्रह आहे, 7 मिनिटाची व्हिडिओ आहे, आपल्याला रॉ व्हिडिओ उपलब्ध करून देतो। आपल्या प्रसार माध्यमातून तिथे टाका, भरीतची जे सिक्रेट फेमस रेसिपी आपल्या खानदेशाची ते पण आपण बाहेर टाकलेली आहे। माझी विनंती आहे की ते पण आपण बघून जाऊ, परंतु मतदान करायला 30 मिनिटपेक्षा जास्त कधी लागत नाही, आपण नक्की आहोत। काही लोक म्हणत होते की तिथे मोठी रांग असते, रांगाचं पण आपण चिंता करू नका। जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ वेबसाईटवर आपण जावा, त्या ठिकाणी किती जण रांगेत आहे आणि किती वेळ अंदाजित किती वेळ लागत आहे ते पण आपल्याला एक क्षणात मिळून जाईल। हे पण जसं आपण बाहेर पडण्याच्या पूर्वी गुगल मॅप बघत आहे ते पण आपल्याला मिळून जाईल। आता एक और घटक आपण शोधला, ये वो घटक आहे, ते म्हणताय की कोण खूप जास्त आहे, ज्येष्ठ नागरिक, आजारी असलेले व्यक्ती, ते लोक म्हणतात की मी ऊन खूप जास्त आहे। त्याच्यासाठी आपली एक माझी एक म्हणजे मला एक आनंद झाला बघताना, 5 डिग्री आजपासून 5 डिग्री कमी राहणार, म्हणजे सोमवारी ऍट लीस्ट गुगल असा दाखवतो, 5 डिग्री कमी राहणार आणि नॅचरल छाया राहणार क्योंकि क्लाउडी म्हणून दाखवलेलं आहे। आता याच्यात दुसरा फायदा हे पण आहे की आपण प्रत्येक ठिकाणी 225 स्क्वेअर फुटाचा एक सावली असावा म्हणून आपण टेंटची सोय करून दिली। हा एक मोठा गाव यावेळी आपण करतो, कूलरची सोय प्रत्येक मतदार केंद्राला आहे आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांना, तुमच्यामध्ये काही लोकांना मिळालं असेल मला माहित नाही किती टक्के लोकांच्या या ठिकाणी वाटप झालं, परंतु तुमच्या घरी ज्येष्ठ नागरिक असेल तर विशेषतः एक पत्र पाठवण्यात आलं होतं माझ्या साक्षीने। हा पत्र मध्ये जर तुम्ही पत्र वाचलं असेल तुम्हाला एक जुनी आठवणी येण्याचा आपण प्रयत्न केला। आधीच्या काळात ज्यावेळेला आपण लग्नासाठी कार्ड पाठवायचे नाही, लग्नासाठी व्हॉट्सअपचे मेसेज या व्हॉट्सअपचे फोटो पाठवायचे नाही, आपण त्या टाइममध्ये एक इनलँड लेटर पाठवायचे, पोस्ट कार्ड पाठवायचे। त्या पोस्ट कार्ड मध्ये आपण असा नमूद करायचं की यांचं लग्न यांच्याशी ठरलेलं आहे, या दिवस त्यांची लग्नाची तिथी आहे, आपण नक्की या लग्नासाठी या। तुम्ही येताना जळगावला भुसावळला फार ऊन आहे, फार थंडी आहे, तर गरम कपडे घालून या। तुम्ही येताना असा असा करून या, तुम्ही ज्यावेळ आले हे तुम्हाला स्वागत करणार, तुमच्या रहण्याची सोय या ठिकाणी केलेली आहे आणि तुम्ही नक्की या। हे फॉर्मॅट आपलं साधारणतः राहील। तुम्ही अगर या मतदार आमंत्रण पत्राचा फॉर्मॅट वाचला ते पण तसेच आहे। सुरुवातीला आपण म्हटलंय की आपला जो मतदानाचा दिवस आहे ते 13 मे 2023 सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे। या कालावधीमध्ये तुम्ही येताना आपलं मतदान ओळखपत्र घेऊन या। यदि मतदान ओळखपत्र नसेल तर 12 प्रकारचे डॉक्युमेंट्स, ज्याच्यामध्ये पासपोर्ट, ज्याच्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, त्याच्यामध्ये आधार कार्ड,
त्याच्यामध्ये आपलं बँकचं पासबुक, त्याच्यामध्ये फोटो आणि स्टॅम्प असेल, या प्रकारचे 12 डॉक्युमेंट आपले पात्र आहे हे नक्की घेऊन या. मतदार ओळखपत्र घेऊन या, मतदार चिठ्ठी घेऊन या. मतदार चिठ्ठी आपल्याला सापडत असेल तो ऑनलाईन डाउनलोड करून घ्या अशा पद्धतीमध्ये. आणि तुम्ही ज्या ठिकाणी आले तर आपण तुमच्यासाठी व्हीलचेअरची सुविधा करून ठेवलेली आहे. व्हीलचेअर चालवण्यासाठी NSS चे विद्यार्थी, NCCचे विद्यार्थीची नेमणूक केलेली आहे. तुम्हाला आरोग्य सेवा केंद्र तिथे स्थापन करून दिलेली आहे. शौचालय महिला आणि पुरुषांसाठी वेगळे शौचालय करून दिलेली आहे. पाणी पिण्याच्या पाणीची सोय त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सावळीची सोय त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कूलरची सोय त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. असा करून आपण सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे. माझे सगळे ज्येष्ठ नागरिकांना कडकडीची विनंती आहे की माझ्या आमंत्रणाला आपण नक्की प्रतिसाद देऊन मतदान करायला. तुम्ही एक गोष्ट बघा की किती आपण सोय करून दिलेली आहे. एक मतदान म्हणजे आपण आपला विचार असेल की एक मतदान केंद्र स्थापन करणार, परंतु ज्यावेळ पिनाकर साहेबांनी आपण आपला आकडे दिले की एवढे बसेस निघणार, एवढे कर्मचारी निघणार, एवढे आपण नियोजन करणार, एवढा बंदोबस्त करणार, 100% आपण केलेली. तिसरा संवेदनशील भागात आपण केंद्रीय सुरक्षा बलची नियोजन करून दिलेली, म्हणजे ना आपलं स्थानिक पोलीस ना म्हणजे कुठलंही केंद्रीय सुरक्षा बलची नियोजन भारत निवडणूक आयोगाने म्हणजे पूर्ण देशात करतात असं नाही, आपलं जळगावला काय विशेष आहे, परंतु केंद्रीय सुरक्षा बलचे नियोजन कुठेही कोणी भी व्यक्तीला वाटत असेल की मला दमदाटी होत आहे त्यामुळे मी मतदान करू शकत नाही, तर त्या ठिकाणी तुम्ही 1950 नंबरवर फोन केला तुम्हाला अगदी सुरक्षित पद्धतीमध्ये मतदान करायला संधी त्या ठिकाणी उपलब्ध होईल. याच्यामध्ये लक्षात घ्या यावर्षी 306 आकडे देतो जिल्हाभरात 306 गन लायसन्सेस रद्द करण्यात आले. जो उपलब्ध असलेले गन लायसन्सचे 33% होते. आपल्या या गोष्टीची बातमी पण आली असेल, आपण वाचलं असेल. 306 गन लायसन्स, 4,500 पेक्षा जास्त लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. आज NPDA मध्ये म्हणजे जो गुन्हेगार बंद आहे ते 70% पुढे आहे. आणि या सगळे सोडून हद्दपार 150 लोक आहेत. तर सगळ्या प्रकारची नियोजन प्रतिबंधात्मक नियोजन पोलीस विभागाने अत्यंत सुंदर सुरळीत नियोजन या ठिकाणी करून देण्यात आले. तो या गोष्टीबद्दल आपण अजिबात कोणी टेन्शन घेऊ नका. फ्लॅग मार्चेस म्हणजे जे पथ संचालन असतं एक काय भागात झालेले आहे, एरिया डॉमिनेशनची प्रक्रिया काय भागात झालेली, आपल्याला फुल कॉन्फिडन्समध्ये मतदान आपल्याला करायला पाहिजे. पुढचा एक विषय होता की आपल्याकडे जो शहरी भागाचे लोक आहेत, जे सुशिक्षित लोक आहेत, ते म्हणतात की आपण मतदान करणार नाही. मला कोणी माणूस म्हटलं की एक डॉक्टरांची टोली निघाली काहीतरी यात्राला, मी त्यांना विनंती केली, त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन त्या यात्रेचे तिकीट कॅन्सल केले. काय लोक म्हणताय की माझ्या मुलाबाला शिकायला कामाला मुंबईला आहे पुणेला आहे. माझी आपल्याला विनंती आज मी यामुळे आज अक्षय तृतीयाचे दिवस असतानाही मी आज शुक्रवारचे दिवस या ठिकाणी आलो. 3 दिवसाची सुट्टी झाली. विचार करा आपल्याला आपले जसे आपण कुठलेही पर्व त्योहार असेल आपण आपल्या मुलांना बोलवतात, घरी बोलवतात की आपण या इकडे आपल्या आपला या पर्व त्योहार आपण सहकुटुंब आपलं मूळ गावी मूळ घरी आपण साजरा करूया. तसेच मी प्रत्येकांना विनंती करतो की सोमवारी आपलं या ठिकाणी मतदार यादीमध्ये नाव असेल आपली मतदार चिठ्ठी आपण ऑनलाईन डाउनलोड करा. त्या दाखवून तुमचे जो काही मालक असेल, कॉलेज असेल, स्कूल असेल, त्याला तुम्हाला सुट्टी देणं बंधनकारक आहे. परीक्षा असेल तर त्याला परीक्षामध्ये सूट देऊन तुम्हाला या ठिकाणी देणं बंधनकारक आहे. परंतु शर्त ही आहे की तुम्हाला या ठिकाणी येऊन मतदान करून हे आपल्याला पुरावा द्यावा लागेल की मतदान केलं. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की ज्या लोक म्हणजे आणि विशेषतः या भागातून जादा संख्येमध्ये लोक बाहेरगावी आले, माझी आपल्याला म्हणजे कडकडीची विनंती आहे की आपण सर्व लोकांनी मतदान करण्यासाठी सोमवारच्या दिवस या आणि मतदान करून आपण बाहेर पडा. महिलांनी मतदान करावं त्याच्यासाठी आपण पाहिलं असेल एकी नावाचा एक मॅस्कॉट तयार करून देण्यात आलं होतं. आता त्याचा परिणाम काय, लोक मला विचारतात की हे तर मुलांसाठी असतो, आपण काय करतो की त्याला लग्न कार्यक्रमाला पाठवतो, प्लेग्राऊंडला पाठवतो, त्याला बघून पूर्ण कुटुंब महिला पुरुष सगळे मुलं पडतात आणि त्यांच्यामुळे पूर्ण कुटुंब येतात आणि मतदान जनजागृती आपण केली. त्याच्या माध्यमातून जवळपास 60,000 लोकांपर्यंत आपण थेट जाऊ शकतो. माझी थोडक्यात ही विनंती आहे प्रत्येकांनी आपला मताधिकार वाजवावा. हे जो देशभरात 60-65-67% मतदान होतात, आपल्याकडे 45-50-55% पर्यंत मतदान होतात, हे योग्य नाही आहे. याला सुधार करण्यासाठी हे सगळ्यांची सार्वत्रिक जबाबदारी. आता रोटरी क्लब जळगावमध्ये त्यांनी काय ठरलंय की सगळेजण सकाळी मतदान करणार,
पांढऱ्या रंगाचे शर्ट घालून मतदान करणार, पांढऱ्या रंगाचे कपडे घालून मतदान करणार आणि मतदान झाल्यानंतर त्यांच्या रोटरी भवनला जाऊन राष्ट्रगीत साजरा करणार. तसंच काही महिला बचत गटांनी पण काही काही गोष्टी असं ठरलेल्या आहेत. माझी सर्वांना विनंती की आपल्या आपल्या पद्धतमध्ये आपण ठरवावं, परंतु मोठ्या संख्येमध्ये आणि प्रत्येकानी मत अधिकार वाढवावा. त्याच्यासाठी तुम्हाला पुणे, मुंबई या इतर कुठल्या शहरात आपलं मुलं असेल त्याला परत बोलवण्याची वेळ आली असेल तरी पण त्याला परत बोलवावा, परंतु नक्की मतदान करावा, प्रत्येकाने मतदान करावा आणि मत अधिकार वाढवा. म्हणजे एवढं बोलायचं. ओके, अभिषेक प्रश्न आणि ऐका ना, त्यांना रिपोर्ट करतात असे आपण 147 ठिकाणी ड्रायव्हर मतदान मतदारसंघामध्ये 147 ठिकाणी आपण सुशील निरीक्षक केंद्र सरकारच्या कामाचे एसपी साहेबांकडून सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त प्लॅन जो आहे तो अंतिम झालेला आहे आणि पोलीस बंदोबस्त प्लॅन सेन्सिटिव्हिटी किंवा संवेदनशीलता किंवा इतर बाबी सर्व बाबी विचारात घेऊन त्यांनी पोलीस बंदोबस्त नियुक्त केलेला आहे. बाहेरचं CAPF पण आपल्याकडे पुरेशा प्रमाणात आलेला आहे आणि बंदोबस्त कशी परिवर्तन झाले. वाहनातून आपण जे वाहन घेतलेले त्या पूर्ण वाहनावर आपलं GPS राहणार आहे. पूर्ण वाहनाचं आपण RTO मार्फत तपासणी केली आहे. त्याच्या ड्रायव्हर कॅरेक्टरसुद्धा आपण पोलीसकडून तपासलेलं आहे. हे सगळे वाहनं जे आहेत ते पूर्वी राजकीय पक्षाने वापरलेली नाही याच्यासाठी सुद्धा आपण खात्री केली आहे आणि जी वाहतूक होणार आहे तीसुद्धा आपण व्यवस्थितपणे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याशिवाय जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्फत प्रत्येक केंद्रावर कूलर किंवा टेंट जिथं सावलीची व्यवस्था नाही अशा ठिकाणी आपण टेंटची व्यवस्था केली आहे. लहान मुलं जर कुणासोबत असतील तर त्यांच्यासाठी आपण पाळणाघराची व्यवस्था केलेली आहे. याच्याशिवाय प्रत्येक केंद्रावर अशा वर्करची नियुक्ती केली आहे आणि आमच्या जो साहित्याचं किट आहे त्याच्यामध्ये आपण काही मेडिकल औषधं किंवा ORS पण दिलेलं आहे जेणेकरून मतदान केंद्रावर तिथं पूर्ण व्यवस्था करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे, सावलीची व्यवस्था केली आहे आणि आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा व्यवस्था केली आहे. पाळणाघर केलेलं आहे, बसण्यासाठी व्यवस्था केली आहे. ज्या ठिकाणी दिव्यांग वर्तू असतील त्या ठिकाणी वेळेची व्यवस्था पण व्यवस्था केली आहे. अशा रीतीनं मतदानासाठी रायगड मतदारसंघातले पूर्ण मतदारसंघ पूर्ण तयार आहे. 12 तारखेला सर्व पार्टी डिस्कल होती आणि 13 तारखेला सकाळी 7 वाजता प्रत्यक्ष मतदान सुरू होणार आहे. त्याच्यापूर्वी 5:30 वाजता